नमस्कार, अॅग्रोवर्ल्ड बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या टॉप 5 अॅग्री हेडलाईन्स. नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमधील व्यवहार विस्कळीत. देशात यंदा मोहरीच्या उत्पादनाचा उच्चांक गाठला जाणार. कोकोच्या किमती वाढल्याने चॉकलेट्स महागण्याची शक्यता. पालघरच्या टोपोऱ्या बहाडोली जांभळाला GI मानांकन आणि कॉफी बोर्ड ऑफ इंडियाकडून बरिस्ता कौशल्य प्रशिक्षण. आता बातम्या विस्ताराने. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यवहार सध्या विस्कळीत झाले आहेत. हमाली तोलाई वादातून काल सर्व बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहिले. पुढील सूचना मिळेपर्यंत कांद्यासह सर्व कृषीमाल लिलाव बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं गेलं आहे. शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून हमाली तोलाईवरून कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद निर्माण झाला आहे. माथाडी मापारी कामगारांच्या मजुरी व लेव्हीच्या प्रश्नावर कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये बैठका सुरू आहेत. कांदा व्यापारी संघटना आणि माथाडी मापारी कामगार संघटनेचे प्रतिनिधी त्यात सहभागी आहेत. मात्र यातून तोडगा निघताना दिसत नाही. सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी मापारी कामगारांना दैनंदिन वजन मापाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी शेतकरी बाजार समितीमध्ये कांदा धान्य व इतर शेतमाल लिलावासाठी घेऊन आल्यानंतर त्याची तोलाई मापारी करत असत. त्याच्या मोबदल्यात व्यापारी शेतकऱ्यांकडून हमाली व तोलाईची कपात करून ती रक्कम माथाडी कामगारांना देत होते. मात्र आता व्यापाऱ्यांनी ही रक्कम कपात करण्यास नकार दिला आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या जवळपास सर्वच ट्रॅक्टर हायड्रॉलिक असून वजन काठा देखील त्याच पद्धतीनं केला जातो. त्यामुळं हमाली तोलाईचं शुल्क आम्ही का भरावं असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी करीत आहे. हे शुल्क भरण्यास नकार देत आहेत. तर मापारींच्या म्हणण्यानुसार ते आजही तोलाई आणि मापारींचंच काम करत असून शासनाच्या नियमानुसार हे शुल्क दिलं जात आहे. या मुद्द्यावरून व्यापारी आणि माथाडे यामध्ये वाद निर्माण झाला असून जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत लिलावात सहभागी होणार नसल्याचा निर्णय दोन्ही घटकांनी घेतल्यामुळे बाजार समितीमध्ये लिलाव ठप्प झाले आहेत. देशात यंदा मोहरीच्या उत्पादनाचा उच्चांक गाठला जाण्याची चिन्ह आहे. मोहरीचं आजवरचं सर्वाधिक म्हणजेच सुमारे 121 लाख टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. सध्या मोहरीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं सुमारे 127 लाख टन तर द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशननं सुमारे 121 लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. देशात एकूण तेलबिया लागवडीमध्ये मोहरीचा वाटा 1/3 आहे. यंदाच्या रब्बी हंगामात देशात 100,60,000 हेक्टरवर मोहरीची लागवड झाली आहे. प्रति हेक्टरी 1,201 किलो मोहरी उत्पादनाचा यानुसार मोहरी उत्पादन 120,90,000 टन उत्पादनाचा SEA अंदाज आहे. देशात 2022-23 113.5 लाख टन मोहरी उत्पादन झालं होतं. 2020-21 110 लाख टन तर त्याआधी 86 लाख टन उत्पादन होतं. तेलबियांना मिळणारा चांगला दर, पोषक हवामान आणि मोहरी उत्पादक राज्यात सिंचनासाठीच्या पाण्याची चांगली उपलब्धता यामुळे मोहरीच्या उत्पादनामध्ये वाढ होताना दिसत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि पश्चिम बंगाल हे प्रमुख मोहरी उत्पादक राज्य आहेत. कोकोच्या किमती वाढल्याने लवकरच चॉकलेट्स महागण्याची शक्यता आहे. आयव्हरी कोस्ट या जगातील सर्वात मोठ्या कोको उत्पादक देशांकडून कमी झालेला पुरवठा हे कोकोच्या किमती वाढण्याचं प्रमुख कारण आहे. त्यातच पश्चिम आफ्रिकेतील प्रतिकूल हवामानामुळेही जागतिक कोको उत्पादनात घट झाल्यानं सध्या कोको 40% महागला आहे. चॉकलेट्स बनवण्यासाठी लागणारा कोको हा मुख्य घटक आहे. त्याच्या किमती प्रतिटन $10,000 अशा दशकभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. यावर्षी 3 महिन्यातच कोकोच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे काही कंपन्यांनी मिल्क चॉकलेटचं उत्पादन थांबवलं आहे. काहींनी डार्क चॉकलेट्सच्या किमती वाढवल्या आहेत. दुसरीकडे चॉकलेटची किंमत वाढवल्यास विक्री कमी होण्याची भीती असते. त्यामुळे काही कंपन्या किंमत 30 ठेवून चॉकलेटच्या पॅकचा आकार व वजन कमी करू शकतात. कोको बरोबरच कॉफी, पामतेल आणि साखरेच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. भारतात केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये कोकोची लागवड केली जाते. भारतातील कोकोची सरासरी उत्पादकता 669 किलो प्रति हेक्टर इतकी आहे. आंध्र प्रदेशात देशातलं सर्वाधिक कोको उत्पादन होतं. फळबागायतीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पालघरमधील टपोऱ्या बहाडोली जांभळाला नुकतंच GI मानांकन मिळालं आहे. बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावानं हे मानांकन मिळालं आहे. यासाठी 2019 पासून कृषी विभाग आणि आत्माअंतर्गत जांभूळ उत्पादकांना मार्गदर्शन केलं जात होतं. बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. यंदाच्या हंगामापासून व्यापारी तत्वावर बहाडोली जांभळाचं उत्पादन घेतलं जाणार आहे.
चांगली रसरशीत फळे आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात आणली जातील त्यावर भौगोलिक मानांकन स्टिकर लावलं जाईल असं बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रकाश किणी यांनी सांगितलं. पालघरमधील डहाणूच्या चिकूला 2016 घोलवड चिक्की या नावानं भौगोलिक मानांकन प्राप्त झालेलं आहे. कॉफी बोर्ड ऑफ इंडियाकडून कॉफी शौकीन तसंच बेरोजगार तरुण व्यावसायिकांसाठी बरिस्ता कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. 22 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत भुवनेश्वर ओडिशा येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम होईल. कॉफीचा परिपूर्ण कप तयार करण्याच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. अ बीन टू ब्रू जर्नी असं या कार्यक्रमाचं वर्णन केलं जातं. बरिस्ता म्हणजे कॉफी आर्टिस्ट. कॉफीची विविध प्रकारची पेय तयार करणं आणि त्यावर आकर्षक सजावट करणं हे त्यांचं कौशल्य असतं. कलात्मक कॉफी सर्व्ह करण्यासाठी एक्सप्रेसो मशीन वापरण्यात बरिस्ता कॉफी आर्टिस्ट पारंगत असतो. तीच कौशल्य कॉफी बोर्ड प्रशिक्षणातून शिकवणार आहे. या कार्यक्रमात एक्सप्रेसो बेसिक्स, मिल्क स्टीमिंग, ड्रिंक रेसिपीज, इक्विपमेंट मेंटेनन्स, ग्राहक सेवा, लट्टे आर्ट आणि मॅन्युअल ब्रुईंग तंत्र यांसह महत्वाकांक्षी बरिस्टासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांचा समावेश असेल. 12वीपर्यंत शिक्षित तरुण कॉफी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सहभागींना कॉफी बोर्ड ऑफ इंडियातर्फे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळेल. आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा.